जाहिरात क्षेत्र हे तुमचं मूळचं क्षेत्र आहे जवळपास एकशे पाच एकशे दहा फिल्म्स तुमच्या त्याच्यामध्ये आहेत आणि ते इतकंच ज्याला म्हणता येईल कलात्मक असं असं क्षेत्र आहे म्हणजे तिथे तर जास्त गंमत की काही उत्पादन नसताना त्या उत्पादनाची गरज तयार करायची आणि मग ते उत्पादन विकायचं हे हे खूप छान कौशल्य आहे त्याच्यामध्ये तर मला असं वाटतं की त्याच्याविषयी पण थोडंसं तुम्ही बोलायला हवं कारण ते त्याच्यामध्ये पण एक कलात्मकता जित जितकी सिनेमामध्ये असेल तितकीच त्याच्यामध्ये आहे आठ दोन एक काही सेकंदांच्या जाहिरातीमधनं तितका तो परिणाम साधायचा सा। मला असं वाटतं की त्याविषयी तुम्ही सांगायला हवं कारण त्याच्यामध्ये भरत दाभोळकरनी जो एक इंग्लिश किंवा मराठीचा तो एक मिश्रणाचा प्रयोग केला के किंवा त्याला एक वेगळीच गंमत त्यांनी आणून दिली एक साहित्याच्या पातळीवरती जाहिरात केला गेली तर त्या क्षेत्राविषयी तुम्ही थोडंसं मला असं वाटतं की बोलायला हवं नंबर एक आणि नंबर दोन त्यातला असं की सिनेमा हा हा एक त्याच्या इतकं उत्तम माध्यम काही व्यक्त करायला परिपूर्ण असूच शकत नाही त्याला आवाज आहे त्याला चित्र आहे त्याला सगळंच नाचगाणी सगळंच त्याचे आहे तर असं असताना कुठले सिनेमे तुम्ही बघत होतात की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की आपल्याला जे काही व्यक्त करायचं ते सिनेमाशिवाय व्यक्त होऊच शकत नाही कुठले दिग्दर्शक असतील कुठले सिनेमे असतील की ज्याच्याविषयी ही भाषा मला आवडली हे दृश्य आवडलं आणि हे मांडण्याची मला असं वाटतं की माझ्याकडे जास्त चांगली आ, कला आहे किंवा मला त्याची गरज आहे असं कुठल्या सिनेमांमुळे वाटलं पहिला जाहिराती आणि दुसरा सिनेमा मला वाटतं <coughs> जाहिरातीविषयी म्हणजे तुम्ही एक कुठला प्रश्न विचारला तर मी म्हणजे कारण मी खूपही बोलू शकेन आणि कि जाय तू क्षेत्रात तुला किती स्पर्धा जाणवते जाहिरात क्षेत्रात काही स्पर्धा आहे का स्पर्धा ऍक्च्युली सेकंड वर्सेस आपण तेच आहे सेकंड म्हणजे हो टाइम सो कॉम्पिटिशन ऍक्च्युली त्याच्याबरोबरच आहे की ह्या इतक्या सेकंदात कशी स्टोरी संपावी किंवा कसं किती वेळाची असते घरी दहा सेकंद हो हो <laughs> दहा सेकंदात आम्हाला किती फ्रेम आणि किती शॉट्स बघायला मिळणार हो पण होतात आणि आपल्याला कळतही नाही पण आणि ते येऊनही जातात असेच फटाफट टी व्हीवर उलटा जेव्हा क्रिकेट वगैरे चालू असतं तेव्हा फारच माग असतं मीडिया स्लॉट तर तेव्हा जितक्या कमी वेळात दहा आणि कधी कधी कापले पण जातात ना जर ओव्हर सुरू झाली असेल तर कापली जाते तर मेन हे ते टाइमशी आहे की या टाइम मध्ये किती सुंदरपणे आणि किती क्लिअरली आपण सांगू शकतो आणि ह्याची हेल्प फीचर फिल्म मध्ये पण होते की कि किती ब्रीफ राहा अनुगाच mm. काहीतरी पाल्हाळ लाव <laughs> <laughs> आणि जाहिरात करताना तुला जास्त काय आवडतं फक्त प्रॉडक्ट ची माहिती म्हणजे काही काही जाहिराती अशा पण असतात ज्याच्यात व्यक्तिरेखा माणसं नसतात एखादी कारच असते किंवा पंप असतो त्याची जाहिरात असते तर तुला काय जास्त चॅलेंजिंग वाटतं कशा कुठल्या प्रॉडक्टची ॲड आहे जास्त चॅलेंजिंग वाटतं नाही मला ॲक्च्युली जी स्टोरी असेल आणि ती प्रॉडक्टला ॲक्च्युली पूर्णपणे आणि खरेपणे मी मॅच करेल त्याचं जास्ती अट्रॅक्शन वाटतं आणि मी थँकफुली नुसते पंप आणि गाड्यांचे केलं नाही आहेत मला माणसं असायला लागतात <laughs> त्याच्यातच जास्ती मजा येते ग्राफिक्स वगैरेमध्ये पण काही फारसं म्हणजे हे चॅलेंज नाही वाटत मला तर काहीतरी म्हणजे द माणसांचं काहीतरी कनेक्शन स्टोरी किंवा कुठल्या तरी त्यांचे भावनानुसार आणि त्या तशाच प्रकारच्या ॲड्स पण मला येतात आणि डिरेक्टर्सना पण असा स्लॉट करतात ॲडवर्टायझिंगमध्ये की अरे हा ह्याच्यासाठी चांगला आहे किंवा ही ह्याच्यासाठी चांगली आहे इमोशनसाठी ह्याला घ्या लहान मुलांसाठी ह्याला घ्या आणि फ फाईट किंवा काहीतरी कार्स ॲडसाठी ह्याला तर ते ते पण एक स्लॉटिंग ॲक्च्युली एक झालेलं असतं ॲडवर्टायझिंगमध्ये तुम्ही हॅवल्स उदाहरण दिलं त्यात त्याच्या दोन जाहिराती आहेत एक तर ती बिल्डिंग मधल्या कामगाराची बायको स्वयंपाक करत असते आणि तसंच दुसरं दृश्य ते दाक्षिणात कुटुंब आहे होम हवन चाललेलं आहे त्या मुलाला जाऊन यायचं असतं आणि तो पटकन या दोन संकल्पना आहेत त्यातनं शेवटी मेसेज हाच आहे की सगळ्यात चांगली केवळ आगीला प्रतिबंध न करणारी आमचीच आहे दोन्हीचं व्हिज्युअलायझेशन तुमच्याकडनंच झालेलं असणार हो नाही ती दुसरी माझी नाहीये हा म्हणून मला तो मुद्दा आहे की हे बिजुलायझेशन होताना ही आपण करणार आहोत किंवा ही आपण नाही करणार आहोत किंवा ही आपल्याला करायला हवी त्याची कल्पना कशी सुचते आणि ती सुचल्यानंतर बाहेर लोकांना मार्केट होणं हा मुद्दा वेगळा पण मुळात इन हाऊस मार्केटिंग करणं हे हे त्यातला कसा खेळ असतो या सगळ्याचा त्याला पण एक काहीतरी एक म्हणजे स्क्रिप्ट तर येतेच पण त्याला एक वेगळं दृश्य किंवा विज्युअली ते कसं होईल ते ॲक्च्युली डिरेक्टर्सच इनपुट देतात आणि ॲक्च्युली टीमवर्क असतं म्हणजे ॲडव्हर्टायझिंग हे तर तो ज्यांनी लिहिली आहे स्क्रिप्ट आणि जो डिरेक्ट करणार आहे ते दोघे मिळूनच हे डिसाईड करतात की ह्याच्या थ्रू प्रॉडक्ट किती अजून सुरेख आणि किती यु नो दिसू शकेल इफेक्टिव्ह दाखव दा दाखवता येईल ॲट द सेम टाईम स्टोरी जी आहे ती पण न कॉम्प्रमाइ करतात हे दोघांचं बॅलन्स जे आहे ते एक करायला लागतं <risque> आणि रायटर डिरेक्टर एकाच कंपनीचे असतात की रायटर वेगवेगळे डिरेक्टर्स आम्हाला कंपनी नसतेच म्हणजे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असतात ते लिहितात आता जसा माझा नवरा आहे बालकी ते ॲड ॲडवर्टायझिंग एजन्सीमध्ये आहे तो ॲड फिल्म बनवत नाही लिहितो आणि त्याचे स्ट्रॅटजीज आणि कॉन्सेप्ट त्यांच्याकडून येतात आणि माझ्यासारखे डिरेक्टर्स आमचे प्रोडक्शन हाऊसवर आम्ही म्हणजे कनेक्टेड असतो आणि आम्हाला बोलवतात आणि ही ॲड डिरेक्ट करा हे असं असं असतो तर जे रायटर्स आणि एजन्सीज वेगळे आणि ॲड फिल्म डिरेक्टर्स वेगळे